छत्रपति शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी। आज अंबोर्याच्या या भूमीमध्ये या परिवर्तन मेळाव्याचे अध्यक्ष माननीय श्री संपतरावजी खेमनार, पारनेर विधानसभेमध्ये आज जाहीर झालेल्या महायुतीचे सन्माननीय उमेदवार, व्यासपीठावर असलेले सन्माननीय दाते सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आलेल्या आमच्या माता भगिनी, सर्व सन्माननीय शेतकरी, या माझ्या मागच्या संपूर्ण संगमनेर तालुक्याच्या प्रवासामध्ये माझ्या खांद्याला खांद्या लावून चाललेले माझे सर्व युवक बांधव, आलेले सर्व सन्माननीय पत्रकार, उपस्थित असलेले सर्व जनसमुदाय, बंधू आणि भगिनींनो, आज महाराष्ट्राच्या तमाम टीव्ही चॅनल्सवर या सभेचं प्रक्षेपण केलं जात आहे। आमचे झीचे मित्र आहेत, एबीपीचे मित्र आहेत, टीव्ही नाईन, आयबीएन, पुढारी, सर्व सर्व, कुठला चॅनल असा नाही जो इथं आज आलेला नाही। वैशिष्ट्य हे नाहीये की ते इथं आले, आपल्या कामाची धमक पहा की अंबोरे गाव आता संपूर्ण महाराष्ट्र ओळखायला लागलेला आहे। प्रत्येक जण, प्रत्येक टीव्हीचे आमचे बंधू संगमनेर पासून विचारत आले, हे अंबोरे कुठे आहे, हे अंबोरे कुठे आहे। ते म्हटले नेमकी सा संगमनेर मधून फाट्यावर असलेला प्रत्येक माणूस विचारत आहे, अंबोऱ्यामध्ये काय। म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्या मागच्या या एक आठवड्याच्या प्रवासाचा चमत्कार पहा, या तालुक्याच्या सर्वसामान्य गोर गरीब जनतेनी या अंबोऱ्याला महाराष्ट्राच्या नक्षावर एक वेगळं नाव देण्याचं काम केलेलं आहे। माझं भाषण सुरू करण्यापूर्वी धांदरफळ मध्ये झालेल्या घटनेला मी आज तमाम महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्या घटनेचा निषेध व्यक्त करतो। त्या ठिकाणी झालेलं भाष्य, त्या ठिकाणी झालेलं वक्तृत्व हे कुठल्याही संस्कृतीला शोभणार नाही। जो कोणी व्यक्ती माता भगिनींबद्दल, जो कोणी व्यक्ती मुलींबद्दल असं वाक्य रचना करत असेल तर त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। कोणीही व्यक्ती ज्याच्या घरामध्ये बहीण असेल, आई असेल, अशा प्रकारचं वक्तव्य सहन करू शकत नाही। मी मान्य करतो की माझ्या व्यासपीठावर एका 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने असं वक्तृत्व करणं हे निंदनीय आहे, आणि म्हणून आज तमाम जनतेच्या समोर माझ्या व्यासपीठावर झालेल्या घटनेचं मी निषेध करतो आणि माझ्या परिवाराच्या वतीने दिलगिरी देखील व्यक्त करतो। आज तो व्यक्ती जेलमध्ये आहे, पण जर आज माझ्या मनामध्ये तो मोठेपणा असेल की मी माझ्या व्यासपीठावर झालेल्या घटनेची दिलगिरी व्यक्त करत असेल तर मला आज या संगमनेर तालुक्यामध्ये पाहायचं आहे की जसं त्या ठिकाणी व्यासपीठावर एका मुलीला वादग्रस्त विधान करून चुकीचं बोललं गेलं, त्याच्या एक तासानंतर या संगमनेर मध्ये गाडीमध्ये आल्या आल्या आमच्या आदिवासी आणि मागसवर्गीय समाजाच्या भगिनींना या तालुक्याच्या आमदारांच्या दारुड्या कार्यकर्त्यांना हाताने ओळख काढलं, त्याची दिलगिरी कोण व्यक्त करणार।
अरे तुमचे लोक दारूच्या नशेमध्ये एवढे मदमस्त झालेले होते की गाड्या थांबून आमच्या या माता भगिनींचे हात ओढले, मंगळसूत्र ओढलं, आमच्या माता भगिनींना शेतामध्ये जाऊन लपवावं लागलं। तुमच्यामध्ये ती दानत असेल तर माफी मागून दाखवा असं माझं खुल्लं आव्हान आहे। संगमनेरचा हा कायदा नाही। आज आलेला प्रत्येक प्रसार माध्यमाला मी विनंती करतो की हे महाराष्ट्राला दाखवा की जो न्याय एका मुलीला मिळाला, कारण की आमच्या व्यासपीठावर ते बोललं गेलं, पण संगमनेर तालुक्याला हे पाहायचं आहे, महाराष्ट्राला हे पाहायचं आहे की या संगमनेर तालुक्यामध्ये जसा न्याय एका आमदाराच्या मुलीला मिळाला तसाच न्याय या तालुक्याच्या आदिवासी महिलेला मिळतो का नाही। जो न्याय एका मोठ्या घराच्या मुलीला मिळाला तो न्याय एका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मागासवर्गीय भगिनीला मिळतो का नाही। तुमच्यावर आक्षेपार्ह व्यक्त करणारा माणूस आज जेलमध्ये आहे, पण आमच्या गोर गरीब मागासवर्गीय माता भगिनींना हात लावणारा माणूस आजही तालुक्यामध्ये उघड फिरतो, त्याचं उत्तर तुम्हाला द्यावा लागेल, पोलीस प्रशासनाला द्यावा लागेल। मी त्या सर्व तमाम माता भगिनींना विनंती करतो, त्या माझ्या सभेसाठी आल्या होत्या, अहो हे कोणी लांबून आणलं नव्हतं, पठार भागातल्या गोर गरीब मागसवर्गीय समाजाच्या महिला ज्यांचा माझ्यावर प्रेम असेल, श्रद्धा असेल, एका भावाच्या आलेल्या सभेला गाड्या थांबून यांचे दारूमध्ये मदमस्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांचे हात ओढले, त्यांच्या साड्या ओढल्या, शेतामध्ये जाऊन महिला लपल्या म्हणून वाचल्या। मग आता ह्याचं उत्तर कोण देणार? हे महाराष्ट्र बघत आहे। या तालुक्यामध्ये गरिबांना न्याय असेल तर मी विनंती करेल पोलीस प्रशासनाला, मी विनंती करेल या तालुक्याच्या आमदारांना की जो न्याय एका साधारण एका उडाराच्या मुलीला मिळाला तो न्याय तुम्ही जबाबदार आहात, तुमच्या जबाबदारीनी तुम्ही तो न्याय तुमच्या सर्वसामान्य घरातल्या महिलांना देखील द्यायला हवा। 48 तास मी देतो, जसं तुमच्या घरामध्ये झालेली ती घटना, एका माणसाला उचललं काही हरकत नाही, उचललंच पाहिजे होत। मी शब्द देतो की ज्यांनी काल माझ्या व्यासपीठावर असं घृणकृत्य केलं, असं वाक्य बोललं, त्याच्या विरोधात लढण्यासाठी वकील सुद्धा सुजय विखे पाटीलच देणार। कारण की मी अशा कुठल्याही कार्यकर्त्याचं समर्थन करू शकत नाही तो माझ्या व्यासपीठाचा वापर महिलांच्या अपमानासाठी करेल। हे जे चित्र आपल्याला पाहायला मिळालं या संगमनेर तालुक्यामध्ये, हे सगळं काय होतं? आज या ठिकाणी आपण सर्वजण आलेला आणि सर्वजणांच्या माध्यमातून जो आरोप मागच्या 2 दिवसांमध्ये टीव्ही माध्यमावर झाला, प्रत्येक प्रसार माध्यमांनी हे दाखवलं की सुजय विखेच्या स्टेजहून या गोष्टी घडल्या, सुजय विखेच्या स्टेजवर या गोष्टी बोलल्या गेल्या, सुजय विखेच्या स्टेजवर या गोष्टी बोलल्या गेल्यामुळे माझी संस्कृती काढण्यात आली। मग जर स्टेजवर बोलणाऱ्यांचा निकष आणि स्टेजवर बोलणाऱ्यांचं पाप जर नेत्याच्या माथी मारायचं असेल तर लाव रे तो व्हिडिओ। आणि आवाज द्या आणि ऐका आणि मग मी याच्यावर बोलेन। दक्षिणेत खासदार आपटला, आता कळालं की तो डोकं आपटला। सचिन तुम्ही सुरू करून द्यायला पाहिजे होता कार्यक्रम, माझी वाट पाहायचं कारणच काय? लक्षात ठेवा मी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांची नाक सुद्धा आहे, चांगली खनकावू पण शकते, चांगली खनकावू शकते। आणि हे नालायक लोक
आणि यांचे नालायक कार्यकर्ते पिसळून गेलेले आहे. अरे गाव काय तुमच्या बापाचं आहे का? त्या गावाचा सातबारा तुमच्या बापाच्या नावावर आहे का? तुमची 8 वर्षाची लायकी बघाची जरा. परंतु यांच्यावर बोलताना आपोआप सभ्यतेची पातळी घसरती. इतका यांचा गलथानपणा, इतका यांचा नालायकपणा आहे. आणि म्हणून यांनी पाहुणे या विषयावर खरं म्हणजे बोलायची लायकी नाही किंवा बोलू नये. ती दानत तुमची नाही ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्याला लक्षात येते. तुम्हाला काय माझं म्हणजे किती दुष्ट बुद्धी असावा याचं एक चांगलं उदाहरण आहे. या पाप्यांची जोळी पाटली जाणार आहे. ती गद्दाराला गाड्याची हीच वेळ आलेली आहे. डोक्यावर पटल्यावर भाषण असेच होणार, वेगळे कसे होऊ शकतात? सर तुमच्याकडे डरकाळ फोडायचं काम चालू आहे. मी येतो संगमनेरला. जाय जाय संगमनेरला, परत येतो का पाय? समाचार आम्ही पूर्णपणे घेऊ. पुरा कार्यक्रम होईल काही तिकडची काळजी करू. या सभेमध्ये या सभा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये झाले. त्यांच्या व्यासपीठावर नाही, त्यांच्या मतदारसंघामध्ये झाले. हे सगळे बोलणारे लोक बोलत असताना या तालुक्याचे आमदार त्या स्टेजवर होते. त्यांचा कार्यकर्ता म्हणतो की साहेब तुम्ही मुंबईला होते, इथं काही कुत्रे होते जे भुकत होते आणि तुमचे साहेब हसतात. त्या ठिकाणी लोक म्हणतात हे पिसाळलेले आहेत, हा डोक्यावर पडलेला आहे. यांनी प्रत्येक वेळेस यांच्या व्यासपीठावर यांनी प्रत्येक वेळेस राहत्या तालुक्यामध्ये येऊन यांच्या व्यासपीठावर असे लोक उभे केले ज्यांनी सातत्याने माझ्या वडिलांचं हनन केलं, त्यांना आरोप केले. मी सगळं सहन केलं, एकदाही सभा उधळी नाही. यांच्या स्टेजवर बसणाऱ्या एकाही माणसाला कधी हात लागू दिला नाही. तुम्ही आमच्यावर आरोप करतात, तुमचे संस्कार काय हे आज या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवले. आमची सहनशीलता आमची कमजोरी समजू नका. आज या तारखेपासून ती आचारसंहिता मी मोडत आहे. जर उद्यापासून कोणीही पातळी सोडून राधाकृष्ण विखे पाटील साहेबांबद्दल बोलला तर याद राखा, टायगर अभी जिंदा है. तिथच काढणार, तिथच गाडेल. तुम्हाला भाषण करायचंय? अरे ज्या लोकांची ग्रामपंचायत मध्ये निवडून याची लायकी नाही ते आमच्याला कार्यकर्त्यांना कुत्र म्हणतात. आणि काय महाराष्ट्राला सांगता तुम्ही सुसंस्कृत आहात? हे काय सुसंस्कृतपणाचे लक्षण आहेत? तुमच्या स्टेजवर कार्यकर्त्यांना कुत्र म्हणता तुम्ही हसता? त्या ठिकाणी तुमच्या घरातले प्रतिनिधी म्हणतात एका कानफडीत लावून वाजवेल, ही सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. तुम्हाला बोलायचं असेल तर विकासावर बोला. तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही काय करणार आहात या संगमनेर विधानसभेच्या पुढच्या पिढीसाठी याच्यावर बोला. पण दुर्दैवाने त्यांच्याकडे बोलण्यासाठी विकास नाही, त्यांच्याकडे बोलण्यासाठी जनतेला देण्यासारखं काही नाही, म्हणून अशा प्रकारच्या टीका केल्या जातात. मी डोक्यावर पडलो ना, मी डोक्यावर पडलो. आता कोण कोण कोणाला पाडतं हे आता इथं बघूच आपण. मी या बोऱ्याच्या सभेमधून त्यांना आवाहन करतो की तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की, कि तुम लाख कोशिश कर लो मुझे बदनाम करने की. मैं जब भी बिकरा हूं दुगनी रफ्तार से निकला हूं. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे चारित्र्यहनन तुमच्या माध्यमातून करण्यात आलं, मी आज या तालुक्यामध्ये असलेल्या माझ्या भगिनी जयश्रीताई थोरातांना विचारतो. हो तुमच्या वडिलांबद्दल नाही पण नुसतं आमदाराबद्दल बोललो तर तुम्हाला इतकं लागलं. तुम्ही माझ्या वडिलांचं सातत्याने राहत्या तालुक्यामध्ये येऊन पातळी सोडून बोललात, मला किती लागलं पाहिजे? अरे आमच्या रक्तात दहशत नाही, आम्ही सहनशील लोक आहोत. आजपर्यंत किती जरी आमच्याबद्दल बोलले, घाण बोलले, पातळी सोडून बोलले,
अरे गाडी सोडा एक सायकल सुद्धा कधी जळाली नाही, कारण की आमचे लोक संयमी आहेत. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी आम्हाला हे शिकवलं की लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये ज्याला जे बोलायचं ते बोलू द्या, पण खासदार साहेब आज मी तुमची माफी मागतो, आता हे होणार नाही, आता हे होणार नाही. जर कोणी पातळी सोडून बोललं तो मी असो माझ्या व्यासपीठावर असो, तर जी शिक्षा माझ्या व्यासपीठावरच्या लोकांसाठी आहे तीच शिक्षा तुमच्या व्यासपीठावरच्या लोकांना सुद्धा यापुढे देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आज त्या झालेल्या घटनेनंतर आपण अर्धा तास त्या घटनेच्या पुढे जाऊ. सभा झाली आणि सभा झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासामध्ये संगमनेर तालुक्याच्या बाहेर निघणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर 300 लोक जमा आहेत. आज एवढ्या वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये मी जरी कोणाला फोन लावला ना, माझ्यावर जर काही झालं असेल, मी जरी कार्यकर्त्यांना फोन लावला तर गोळा व्हायला 2 तास लागत. कोणी जेवायला गेलेलं असतं, कोणी आईच्या कामासाठी गेलं असतं, कोणी दवाखान्यामध्ये गेलं असतं, कोणी आपल्या मुलीच्या उपचारासाठी गेलं असतं. असं काय घडलं की अर्ध्या तासामध्ये प्रत्येक रस्त्यावर नुसते लोक नव्हे, तलवारी घेऊन, कोयते घेऊन, काट्या घेऊन, पेट्रोल घेऊन, अशा दगड घेऊन अर्ध्या तासामध्ये होतं सगळं. एखादं आक्षेपार्ह वक्तव्य केलं मान्य आहे, तुम्हाला त्याला जे करायचं ते करा. ज्या व्यक्तीने बोललो तो बाजूलाच, आणि आलेल्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी मारलं गेलं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की घटनाक्रम कसा घडला. एका गाडीमध्ये त्या ठिकाणी असलेल्या यांच्या जिल्हा परिषद सदस्य गाडीचा नंबर आरटीओ कडून जेव्हा काढला तर गाडीमध्ये लिहिलेलं होतं रामहरी कातोरे. त्या रामहरी कातोरेच्या गाड्यामध्ये कुराड, रॉड, कोयते, काठ्या, काँग्रेसचे झंडे. मित्रांनो, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे तुमच्यासाठी नव्हतं, हे यांचा डाव अर्ध्या तासानंतर नव्हता, यांचा डाव हा 2 दिवसापूर्वी रस्त्याला कट होता आणि त्यांना मला मारायचंच होतं, पण एवढ्या गरिबांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे की त्याच्यातून मी सावध राहिलो आणि मी वाचलो. याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. काय घटना झाल्या? सहसा महाराष्ट्रामध्ये जेव्हा एखादी दंगल घडते त्या दंगलीमध्ये लोक ओळखू येत नाहीत, पण या दंगलीमध्ये कोण कोण? तुमच्या तालुक्याचे आमदारांचे भाऊ, त्यांचे पीए, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, हे सगळे त्या ठिकाणी होते. सर्वसामान्य गरीब घरातल्या मुलांना बाहेर काढून मारलं, महिलांना बाहेर काढून मारलं. अहो, हे तुमच्याच तालुक्यातले लोक आहेत, हे कोणी भाड्याने आणलेले लोक नाहीयेत, हे माझ्या प्रेमासाठी आलेले लोक आहेत. फक्त भाषणामध्ये हा तालुका माझा कुटुंब म्हणून चालत नाही, कुटुंब म्हणून जबाबदारी देखील पार पाडावी लागते. कुटुंब भाषणापुरतं नसतं, आणि मग जर कुटुंबाचे असतील, 18-18 वर्षाच्या मुलांना दारू पिऊन बेधाम मारलं, तेव्हा ते मुलं माझ्याकडे आले आणि मला दाखवलं कोणाला इथं वळवंट उठलंय, इथं हाताला वळवंट उठलंय. अरे अंधारात काय मारता? हिम्मत असेल तर दिवसा बोलवा सुजय विखे पाहिजे तिथं यायला तयार. घाबरत नाही आपण कोणाला. ही दडपशाही कोणाला दाखवताय? ही हुकुमशाही कोणाला दाखवताय? या तालुक्याच्या गोर गरीब माझ्या एकाही कार्यकर्त्याच्या केसाला जरी आता यापुढे धक्का लागला तर नुसतं टायगर म्हणणार नाही, टायगर कसा वार करतो हे पण सुजय विखे दाखवून दिली. ज्या पद्धतीने, आणि मला विनंती आहे प्रसार माध्यमांच्या माझ्या मित्रांना,
की तुम्ही जे दाखवलं तुमच्याकडून एक गोष्ट हुकून गेली साहेब, म्हणून तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ आणलाय, लाव रे तो व्हिडिओ थांबा, त्यांना कॅमेरा त्या स्क्रीनवर लावू द्या आणि पूर्ण महाराष्ट्राला पाहू द्या की जो सुसंस्कृत चेहरा हा महाराष्ट्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतात या सुसंस्कृत चेहऱ्या मागे पातलेली दहशत काय असते आणि त्या रात्री काय घडलं आणि काय नाही हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणलंय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे माझ्या बांधवांनो. हे खाली बसा रे, ते स्क्रीनवर दिसू द्या, प्ले करा. हे झूम होतं का? पॉज कर. हे मागे जा. बस मीडिया वालो, हे ओळखले का कोण आहेत? हे कॉर्डलेस जरा हे जे मधले दिसतात ना पांढरे शर्ट वाले, हे आमदारांचे बंधू आहेत जे काच गाडी फोडायला सगळ्यात पुढे होते. हे त्यांच्या पाठीमागे जो दिसतो ना छुट्टू, तो या तालुक्याचा नेता आहे. यापेक्षा मोठा पुरावा मी देऊ शकत नाही की आमदारांच्या घरच्या लोकांनी गरिबांना या तालुक्यामध्ये कसं मारलं. याच्या इतका पुरावा जर पोलिसांना दिसत असेल, माझ्यासारख्या माणसाला दिसत असेल आणि हे लोक जर आज बाहेर मोकळे फिरत असतील तर मग जनसामान्य माणसांनी कुठं जायचं? मग यांना बाहेर फिरू द्या आणि आमच्या लोकांना तरी जेलमध्ये एका परसात टाकून द्या. दोन्हीपैकी एक गोष्ट करा. हे कर रे चालू परत. ए थोडं मागे घे, एक मिनिट मागे घे. बस बस बस. हा पत्रकार मित्रांनो, तो जो ब्राऊन कलरचा चेकवाला शर्ट आहे तो त्यांच्या गाडीमध्ये बसणारा निखिल पपडे जे आहे जो गरिबांना तिथं मारतोय. चला पुढे दाखव. अजून
आता तुम्ही सांगा काय केलं पाहिजे। सरळ सरळ पूर्ण व्हिडिओ मध्ये दिसतंय की आमदारांचे बंधू गाड्या तोडतायत, हे षड्यंत्र त्यांचं होतं, या प्राणघातक हल्ल्याचं आणि सुजय विखेला मारण्याचा कट हा दुसरा कोणी नाही तर इंद्रजीत थोरात निरसला होता असं माझं स्पष्ट मत आहे। या ठिकाणी हा सूत्रधार कोण आहे हे पोलिसांनी शोधावं, आणि हे जर लोक मोगडे फिरत असतील तर मग हा संगमनेर तालुक्याचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर जाऊ द्या, हा संगमनेर तालुक्याचा सत्य चेहरा महाराष्ट्रासमोर जाऊ द्या, लोकांना कळू द्या की ज्या महाराष्ट्रामध्ये या तालुक्याचं एक वेगळं चित्र या ठिकाणचे आमदार निर्माण करायचा प्रयत्न करतायत ते चित्र आणि वास्तविकतेमध्ये किती फरक आहे हे या तालुक्याच्या जनतेने या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे। आज ही झालेली घटना, माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न करत असतील बिंदास करा, एक सुजय विखे संपल्याने हे वादळ थांबणार नाही, एक सुजय विखे थांबल्याने हे वादळ थांबणार नाही, या वेळेस हे वादळ 20 तारखेला परिवर्तन केल्याशिवाय थांबणार नाही या संगमनेर तालुक्याच्या जनतेने ठरवलेलं आहे। आज या तालुक्याच्या माध्यमातून तुम्ही मला मारण्यासाठी लोक पाठवले, एक कट रचला, आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे कि मैं सागर से भी गहरा हूं, तुम कितने कंकड़ फेंकोगे, मैं सागर से भी गहरा हूं तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे। अनेक वर्षापासून ही दहशत जनसामान्य माणसाच्या मनामध्ये होती, अनेक वर्षापासून हे सगळं चित्र हे आजचं नाहीये, हे लपलेलं होतं, हे दडलेलं होतं, आणि म्हणून या चित्राच्या माध्यमातून आज या संगमनेर तालुक्याचं वास्तव्य समोर आलंय। हे सगळे लोक जे तुम्हाला पाहायला मिळाले या लोकांनी सातत्याने वर्षानुवर्ष गरिबांचा छळ केलाय, सर्वसामान्यांचा छळ केलाय, गरिबांना दाबलेलं आहे, आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करेन, माझं हे स्वप्न नव्हतं, मला अजिबात अपेक्षा नव्हती की मी संगमनेर मध्ये आल्यावर हे सगळं घडावं, मलाही अजिबात अपेक्षा नव्हती की सुजय विखेच्या संगमनेरच्या या दौऱ्यामध्ये युवकांना मार खावा लागावा। मी यासाठी या तालुक्यामध्ये नाही आलो की महिला देखील सुरक्षित भावना या ठिकाणी करू शकत नाही, मी या ठिकाणी आलो होतो या भागातल्या मुलांना एक उज्ज्वल भविष्य दाखवण्यासाठी, मी या भागामध्ये आलो होतो 40 वर्षापासून पाण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी, मी इथं आलो होतो ज्या सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याकडे खडी क्रशर नाही, जे वाळू तस्कर नाही, लोकांना आवाज देण्यासाठी, हे तुम्हाला दिसलं नाही, हे तुम्हाला पाहवलं गेलं नाही, आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी हे कारस्थान केलं, माझी हात जोडून पोलीस प्रशासनाला विनंती आहे। सगळं घडत असताना आज निवडणूक आयोगासमोर पोलीस प्रशासनाची तितकीच जबाबदारी आहे, तुम्ही जर या तालुक्याच्या गोर गरीब जनतेला न्याय देऊ शकला नाहीत तर उद्या पोलिसांवर देखील कोणाचा विश्वास राहणार नाही। पोलिसांनी ज्या लोकांनी आज माता भगिनींचं चारित्र्य हनन केलं, ज्या लोकांनी लोक मारले, गाड्या जाळल्या, त्या लोकांना जर आपण न्याय देऊ शकलो नाही तर मग बंद करून टाका हे पोलीस स्टेशन आणि बंद करून टाका हे पोस्टिंग, नको कोणाला चौकी। पोलीस जर संरक्षण देऊ शकत नसेल आणि पोलीस जर यांना अटक करणार नसेल आणि पोलीस जर यांना घाबरून थांबत असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मला सांगा की आमच्याकडून हे होणार नाही, तुम्ही मागे थांबा,
आम्हाला काय करायचं आम्ही आमचं पाहून घेऊ. आम्ही ते लोक आहोत जे प्रशासनावर विश्वास ठेवतात. आम्ही ते लोक आहोत जे या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या निवडणूक आयोगावर विश्वास ठेवतात. आम्ही ते लोक आहोत जे प्रशासनाच्या कार्यवाहीची वाट पाहणारे लोक आहोत. आम्ही कधीही कायदा हातात घेणार नाही, पण आमच्या अंत आणि सहनशीलतेचा अंत पाहू नका. आम्हाला या ठिकाणी आमच्या स्वतःच्या हक्कासाठी, आमच्या माया बहिणींची इज्जत वाचवण्यासाठी कायदा सुव्यवस्था हातात घेण्यापर्यंत मजबूर करू नका. हे काम तुमचं आहे, आमचं काम मतदानाचं आहे. आम्ही आमच्या मतदानाच्या माध्यमातून परिवर्तन घडून दाखवणार आणि तुम्ही तुमच्या कायद्याच्या माध्यमातून या नाराधमांना तुम्ही आत्मदी टाकल्याशिवाय या संगमनेर तालुक्यावर तुमचा विश्वास कधी बसणार नाही. कधी विचार केला की जे आपण वारंवार डायलॉग बोललो, टायगर जिंदा है, टायगर जिंदा है, हा का नारा दिला? कधी कोणाला लक्षातच नाही आलं. तुम्हाला वाटलं का ते पिक्चरचा डायलॉग, तुम्हाला वाटलं का ते इलेक्शनचा डायलॉग? टायगर जिंदा है यासाठी की टायगरच या तालुक्यामध्ये वावरत असलेल्या बिबट्यांचा बंदोबस्त करू शकतो. बिबट्याचा बंदोबस्त फक्त वाघच करू शकतो. जे बिबटे जनसामान्य माणसांना मारून टाकतात, जे बिबटे गोर गरीब जनतेचं रक्त सोखतात, जे बिबटे दुसऱ्याच्या हक्काचं अन्न ओढून स्वतःचं पोट भरतात, अशा बिबट्यांना निपटण्यासाठी वाघाची गरज होती आणि म्हणून टायगर जिंदा आहे हे मी बोललो. खरं तर हे फार नंतर सांगायचं होत, पण आज ती वेळ आली. मला हे कळत नाही, या ठिकाणी असलेल्या लोक, या ठिकाणी असलेले नेते यांना माझ्याकडून काय अपेक्षा आहे? या तालुक्याच्या युवकांना उज्ज्वल भविष्य पाहायचा अधिकार नाही? या तालुक्याच्या शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्काच्या पाहणीने आपल्या उपजीविकेच्या माध्यमातून आपलं शेती करणं आणि आपला प्रपंच घडवण्याचा अधिकार नाही? का या तालुक्यामध्ये फक्त ठराविक लोकच मोठे केले जातात आणि गरिबांना दाबलं जात? का या तालुक्यामध्ये ठराविक संस्थेवरच ठराविक लोक असतात आणि सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही? का या तालुक्यामध्ये पोलीस प्रशासन आपलं काम करत नाही? का या तालुक्यामध्ये एवढे वर्ष महसूल प्रशासनाने कधी काम केलं नाही? मला काय मिळवायचं नाहीये. तेव्हा माझ्यावर हल्ला होत होता, माझ्या आई वडिलांनी मला 10 फोन लावले. एकुलता एक मुलगा आहे माझ्या घरात. मला मारण्याचा प्रयत्न करताय मारा, माझी काय हरकत नाही. ते तुम्ही महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न करतायत, ते किती खोटं आहे हे मी आज टीव्हीच्या माध्यमातून दाखवण्यासाठी आंबोऱ्याला, ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यासाठी मी आंबोऱ्याला आलो. मीडियाला पण कळालं पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्र एका बाजूला चित्र पाहून आम्हाला आरोपी ठरवत. आमच्या व्यासपीठावर चूक झाली आम्ही मान्य करतो, दिलगिरी व्यक्त करतो. जर आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाच्या महिलांवर झालेल्या अत्याचाराला इथं उत्तर नसेल, मला इथं यायचं नाही. तर सर्वसामान्य माणसाला इथं न्याय नसेल, तर प्रशासन सहकार्य करणार नसेल. म्हणून आज मी तुम्हाला एकच विनंती करतो, जी आग माझ्या गाडीला लावली गेली होती ती आग तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही.
जे तलवार जे कोयते माझ्यासाठी आलेले होते ते तुमच्या मुलांच्या गळापर्यंत यायला वेळ लागणार नाही. काठ्या आणि जे पेट्रोल माझ्यासाठी आणलं गेलं होतं ते तुमच्या मुलींच्या अंगावर पडायला वेळ लागणार नाही. आता तरी संगमनेर वासी जागवा, एकदा विश्वास ठेवा, एकदा फक्त सर्वसामान्य माणसाची ताकदीला ओळखा. हे तुमच्यासाठी चालू आहे, हा संघर्ष तुमच्यासाठी आहे, हा आवाज तुमचा आहे, सुजय विखे तुमचा आहे, मी तुमचा मुलगा, नातू, भाऊ, मित्र म्हणून तुमच्यामध्ये आलेलो. मला याच्यामधून काही मिळवायचं नाही. पण एखादा व्यक्ती जर आवाज दाबला जात असेल तर त्याला आवाज म्हणून आलेलो. घाबरू नका, एकदा फक्त आपल्या स्वतःवर डोळे बंद करून आपल्या मुलाचा चेहरा मनामध्ये आणा, आपल्या मुलीचा चेहरा मनामध्ये आणा. ज्या दिवशी तुम्ही अंतर्मनातून बेंबीच्या देठापासून आज स्वतःमध्ये लावून घ्याल की ज्या माणसाने आमचं 40 वर्ष मुलांचं वाळवंट केलं त्याला आम्ही सोडणार नाही, ही भावना जोपर्यंत तुमच्या अंतरकरणातून येत नाही तोपर्यंत या तालुक्यामध्ये परिवर्तन घडू शकत नाही. अहो, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी मी माझा जीव द्यायला तयार आहे. तुम्ही मत द्या फक्त. माझा जीव गेला, मी जीव द्यायला तयार असेल, तुम्ही फक्त मतदान द्या. या तालुक्यामध्ये हे परिवर्तन झालं पाहिजे. जोपर्यंत हे परिवर्तन होत नाही तोपर्यंत या सभेला अर्थ नाही, या मिरवणुकीला अर्थ नाही, या हाराला अर्थ नाही, या गुलाला अर्थ नाही. आजपासून सभा बंद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारख्या गनिमी काव्यामध्ये घुसा आणि उकळून फेका ही सत्ता या तालुक्याची आणि परिवर्तन करून दाखवा या महाराष्ट्राला. या महाराष्ट्राला हे दाखवा की या तालुक्याची जनता आता जागी झालेली आहे. गोर गरीब जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आम्ही या तालुक्यामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा आमदार या मतदारसंघामध्ये निवडून आणणार आहोत. हे आपल्याला करायचं आहे, हे आपण करून दाखवा. मी तुम्हाला शब्द देतो, ज्या दिवशी तुम्ही परिवर्तन करून दाखवाल, पुढच्या 5 वर्षांमध्ये जेव्हा आम्ही महायुतीसाठी मतदान मागायला येऊ, या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी असेल आणि मुलांच्या घरामध्ये रोजगार असेल, हा शब्द सुजय विखे पाटील तुम्हाला देतो. हे आपल्याला करायचं. एकटं माझ्याकडून होऊ शकत नाही, एकटं व्यासपीठाच्या लोकांकडून होऊ शकत नाही, हे तुमच्याकडून होत. आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना तो 20 दिवस ठरवत जेवला नाही तरी चालेल, उपाशी प्रचार करणार, प्रत्येक घरामध्ये जाणार, प्रत्येक चौक्यात बसणार. हे जे सगळं चालू आहे हे हाणून पाडणार ही भूमिका आपली असली पाहिजे. आरोप प्रत्यारोप करून निवडणुका जिंकू शकत नाही मित्रांनो. सभा अनेक लोकांच्या मोठ्या झाल्या पण मत पटत नाही. या सभा घेतल्या गेल्या इल्ल्याल्या झोपलेल्या जनतेला जागा करण्यासाठी. या सभा घेतल्या गेल्या दडपशाही पासून लोकांना मुक्त करण्यासाठी. या सभा घेतल्या गेल्या तुमचा आवाज बनून कोणीतरी या पृथ्वीवर आला आहे ही भावना गोर गरीब जनतेमध्ये जागार करण्यासाठी या सभा झाल्या. या ठिकाणी असलेल्या वंचित शोषित पीडित महिलांना न्याय देण्यासाठी. आणि म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून विनंती, कोणालाही घाबरायचं कारण नाही हो. मतदान गुप्त असतं, बंद पेटीत असतं, हे तुमच्याकडे येतील, आमिष दाखवतील. छोट्याशा आमिषासाठी आपल्या मुलांच्या भवितव्याची तडजोड करू नका, नाहीतर परत तुम्हाला कोणी वाचवायला येऊ शकणार नाही. तुम्ही हेच दुष्काळामध्ये या दहशतीखाली आयुष्यभर जगत राहाल. आणि म्हणून मला अपेक्षा नाहीये की माझ्यासाठी जाळपोळ व्हावी. तेव्हा त्या मुलाच्या हात आणि शरीरावर मी लाकडाचे काठीचे वळ पाहिले आणि तो मुलगा तरी दादा दादा करत होता. मी इतकं भरावणालो सांगू शकतो.
त्या दिवसासाठी मी संगमनेरमध्ये निघालो. तुम्ही तुमच्या मुलांना मारताय माझ्यासाठी, असं मी काय केलं? तुम्हाला मारायचं सुजैव केलं मारा. 18 वर्षाच्या मुलांना मारतात, दमदाटी करतात, दारू पिऊन. मी तयार आहे वार घ्यायला, या माझ्या समोर चला. यासाठी हे परिवर्तन नाही करायचं, हे आता तुमच्या हातात. मला जे करायचं मी केलं, मला जे बोलायचं होतं मी बोललो. पण जर तुम्हाला तुमच्या मुलांचं घेणं नसेल तर तुम्हाला जे करायचं ते करा, मी काय म्हणणार नाही. तुम्हाला जे करायचं असेल तुमच्या मुलांचं भविष्य सातत्याने मला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. तुम्हाला एक गोष्ट कळत नाही का, सुजय विखे मागे का सगळे हात धुवून लागलेत? तिकडचे असू, इकडचे असू, पक्षाचे असू, पक्षाचे बाहेरचे असू, का सुजय विखेला संपू शक संपायची इच्छा सगळ्यांच्या मनामध्ये? या लोकांना माहिती की ज्या दिवशी सुजय विखे संपेल त्या दिवशी या तालुक्याच्या गोरगरीब माणसाची उम्मीद संपेल, या तालुक्याच्या या जिल्ह्याच्या गोरगरीब माणसांचा आवाज संपेल. ज्या दिवशी सुजय विखे संपेल त्या दिवशी विकास संपेल, ज्या दिवशी सुजय विखे संपेल त्या दिवशी जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून मतदान मागणारा विषय संपेल. आणि म्हणून या ठिकाणी संपेल नाही, या ठिकाणी जाती धर्माच्या वित्तुष्ट काढून मताची विभागणी करणारं हे कधी संपणार नाही. ज्या दिवशी सुजय विखे संपेल त्या दिवशी एक उम्मीद चिकरण जो या नगर जिल्ह्याच्या प्रत्येक गोरगरीब जनतेच्या मनामध्ये आहे माझ्या प्रति, ही भावना मी पाहिली, हा उत्साह मी पाहिला या गरिबांमध्ये, सर्वसामान्य नागरिकांमध्ये. हा दिवस मला पाहायचा नव्हता. मला नाही वाटत की माझ्यामुळे कोणत्या मुलावर हल्ला व्हावा, महिलांवर अत्याचार होतो. त्यामुळे हा निर्णय पूर्णपणे तुमचा. मला सगळ्या तमाम महाराष्ट्राच्या मीडिया आणि सगळ्या वर्तमानपत्रांना सांगूयचंय की जे चित्र तुम्ही मागच्या 2 दिवसांमध्ये दाखवलं हे चित्र काय होतं आणि जे चित्र मी तुम्हाला दाखवलं हे चित्र काय आहे, ही संगमनेरची वास्तविकता आहे मित्रांनो. तुम्ही प्रसार माध्यमातून या संगमनेरच्या प्रत्येक गोर गरीब जनतेचा आवाज महाराष्ट्रामध्ये पोहोचवा. या तालुक्यामध्ये असलेल्या आमदाराच्या चेहऱ्यावरचा नकाब हा उतरून महाराष्ट्रामध्ये दाखवा की जो व्यक्ती इतका ठिकाणी आपण कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करता. या संगमनेर तालुक्याची जनता काय बोलू आहे, ते आज या दिवसाला आपण पोहोचलो यासाठी की जे अनेक वर्ष घडलं नाही ते आज तुम्ही घडवणार आहात. येणाऱ्या कालावधीमध्ये मी तुमच्या खांद्याला खांदा लावून आहे, मी तुमच्या पाठीमागे आहे, मी तुमच्या बरोबर आहे. फक्त एकदा फार जास्त सभा घेऊ नका, रॅली काढू नका, बंद करा सगळं. इथून गेल्यानंतर प्रत्येक घरामध्ये बसा आणि एक संकल्प करा की मी उठल्यानंतर 5 घरांमध्ये तरी जाऊन ही वास्तविकता सांगेल. जे मी 4 वेळेस 4 सभेंमध्ये माझ्या भाषणांमध्ये बोललो ते प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. हा नुसता सुजय विखेचा आवाज नाहीये, या तालुक्याच्या प्रत्येक गोरगरीब जनतेचा आवाज आहे. तुमच्याबद्दल 4 सभेंमध्ये बोललो तर तुम्ही रडायला लागले. मी 3 वर्षापासून साठून ठेवलं तर आज माझे अश्रू निघाले. पण त्यासाठी नाही की तुम्ही माझ्या कुटुंबाबद्दल बोलले, पण माझे अश्रू निघाले त्या माझ्या युवकासाठी ज्यांनी माझ्यासाठी मार खाल्ला त्याच्यासाठी माझे अश्रू निघतात. मी माझ्या वडिलांसाठी कधी रडलो नाही हो. अरे लोकसभेला पडलो तर डोळ्यातून एक थेंब निघू दिला नाही, कारण की हे पद महत्वाचं नाही. पण ज्या दिवशी माझ्या गोरगरीब कार्यकर्त्यावर हल्ला झाला तो माझ्यासाठी सगळ्यात वेदना प्रकार होता. आणि हेच तुमच्यामध्ये
आणि आमच्यामध्ये फरक आहे. तुमच्या डोळ्यातले अश्रू तुमच्या लोकांसाठी आहे, सुजय विखेच्या डोळ्यातले अश्रू गोर गरीब जनतेसाठी आहे. हे मला तुम्हाला दाखवायचं, मला विश्वास आहे या विधानसभेमध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण सगळेच, आणि हे शेवटचे डोळ्याचे अश्रू माझे होते. आता रडायचं नाही, आता रडायचं नाही, आता रडायचं नाही, आता हे ताकद आणि ही शक्ती तुमच्यामध्ये ठेवा. आणि एकदा हात वरती करून परिवर्तनासाठी आपण सज्ज आहोत. या तालुक्यामध्ये परिवर्तन घडवायचं आहे, हा संकल्प घेऊन आपण पुढे निघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, शिवाजी जय, जय महाराष्ट्र.